तुला ही लोकसभा लढवायची, तर मी एवढं तुम्हाला नक्की सांगतो की मी निवडणूक लढवीन. जे खरंच लोकप्रतिनिधीचं काम असतं की लोकांना ऐकलं पाहिजे, मला त्याच्यात असं वाटतं की डॉक्टर अमोल कोल्हे खूप कमी पडले. खरं तर त्यांच्यावर संभाजी महाराजांची त्यावेळेला कृपा झाली. आता खासदारकीचं वारं वाहू लागलेलं आहे आणि खुद्द अजित पवारांनी देखील असे सिग्नल आम्हाला दिलेले होते पत्रकारांशी बोलताना की माझ्याकडे एक तगडा उमेदवार आहे, तो तगडा उमेदवारांना अनेकांना असं आहे की तो तगडा उमेदवार तुम्हीच आहात. तर हा तगडा उमेदवार खरोखरीच लोकसभेच्या कुस्तीच्या आखाड्यात उतरणार आहे काय झालं? माझी चर्चा झाली, परंतु माझी आता अशी परिस्थिती आहे की मी भारतीय जनता पक्षात आहे. अजितदादांबरोबर मी जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष अध्यक्ष म्हणून काम केलं. अजितदादांना माझ्या क्षमतेविषयी खात्री आहे, परंतु मी असं म्हणतो की मी ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, जे आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी जर मला अशा पद्धतीच्या सूचना दिल्या, महायुतीचे उमेदवारी आहे, मग राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा अजितदादा असतील, त्या सगळ्यांनी मिळून उमेदवारी द्यायची. हा जिल्हा, हा लोकसभेचा मतदारसंघ कोणत्या पक्षाला जाणार आहे हे अजून जाहीर झालेलं नाही. जर मला असं सांगितलं की तुला ही लोकसभा लढवायची, तर मी एवढं तुम्हाला नक्की सांगतो की मी निवडणूक लढवीन. आणि पण याच्यामध्ये एक समोर एक कसलेले अभिनेते आणि खासदार असे आहेत, अमोल कोल्हे, ज्यांनी आढळरावांची जी हॅट्रिक त्यांनी केलेली होती त्यांचा देखील पराभव केलेला होता. आणि अनेकांचं असं मत आहे की हा जो मतदारसंघ आहे हा महायुतीसाठी अवघड आहे, तर तुम्हाला खरोखरच असं वाटतं? नाही, मतदारसंघ अवघड नाही, परंतु डॉक्टर अमोल कोल्हे हे एक उत्कृष्ट अभिनेते आहेत, ते माझे चांगले मित्रही आहेत. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला माझ्यावर पक्षाने हवेली तालुक्याची जबाबदारी दिली होती, त्यांचं काम मी प्रामाणिकपणाने केलं. परंतु 5 वर्ष जी सर्वसामान्य माणसाला अपेक्षा होत्या की खासदार साहेबांनी कामाच्या माध्यमातनं खरं तर लोकांची सेवा करायला पाहिजे होती. लोकसभेमध्ये काही प्रश्न त्यांनी चांगले मांडले, परंतु सर्वसामान्य माणसाला त्यांचे दुःख जे आहे, त्यांचे जे प्रश्न आहे, हे सांगण्यासाठी जी संधी मिळणं आवश्यक होतं, जे खरंच लोकप्रतिनिधीचं काम असतं की लोकांना ऐकलं पाहिजे, मला त्याच्यात असं वाटतं की डॉक्टर अमोल कोल्हे खूप कमी पडले. ती अडचण काय असू शकते मला माहीत नाही, परंतु त्यांनी ज्यावेळेला निवडणूक लढवली त्यावेळेला सांगितलं होतं की मी इथून पुढं सिरियल करणार नाही, मी इथून पुढं पिक्चरच्या भानगडीत पडणार नाही, जनतेची सेवा करील, मतदारसंघाची सेवा करील. पण हे काय 5 वर्षात आपल्याला दिसलं नाही. आणि मला असं वाटतं की खरं तर त्यांच्यावर संभाजी महाराजांची त्यावेळेला कृपा झाली. कसली कशी काय कृपा झाली? ती सिरियल चालू होती संभाजी महाराजांची. बरं. आणि संभाजी महाराजांच्या सिरियलमुळे ते घरोघरी पोचले होते. बरं. आणि संभाजी महाराज ही अशी असं आहे की संपूर्ण देशाला, जगाला आणि आपल्या राज्याला त्यांच्याबद्दल इतकं आदराचं स्थान आहे, त्यामुळं त्यांना ती निवडणूक जिंकण्यामध्ये खूप मोठी मदत झाली.